प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. चक्क मुलीनेच केले 50 वर्षांच्या आईचे दुसरे लग्न. मुलगीच झाली आईची आई. मुलगी उपवर झाली की आई वडील तिला वर शोधायला सुरुवात करतात. योग्य स्थळ जोडीदार पाहून तिचे लग्न लावून देतात. वर शोधायचे काम आई वडीलच करतात, पण पुणे येथील एका मुलीने चक्क आईसाठी वर शोधून आईचेच लग्न लावून दिले आहे. वडिलांचा अकाली मृत्यू झाल्याने ऐन 40 आईच्या वाट्याला वैधव्य आले. एकट्या स्त्रीने जगणे कठीण असते. जीवन जगायला कुणाचा तरी आधार व प्रेम लागतेच. एकट्याने आयुष्य कसे काढायचे, त्यात एकट्या स्त्रीने आयुष्य काढणे महाकठीण काम. विविध सामाजिक रूढी परंपरांनी तिला जखडून ठेवले आहे. कपाळी कुंकू लावायचे नाही, शुभकार्यात पुढे यायचे नाही, वगैरे वगैरे अशी अनेक अलिखित सामाजिक बंधनं असतात. ती बंधनं पाळताना जीव मेटाकुटीला येऊन जातो, स्त्री भरडून निघते. या सगळ्यांचा विचार करूनच नेहा मोरे सरोडे या मुलीने व तिचे पती मंगेश सरोडे या दोघांनी मिळून विचार करत विधवा आईचे दुसरे लग्न लावून देण्याचे निश्चित केले. यासाठी नेहाला तिच्या सासरच्या व माहेरच्या सर्वच लोकांनी पाठबळ दिले, प्रोत्साहन दिले. नव्या युगाची नायिका असलेल्या नेहाने पुढाकार घेत वर शोधायला सुरुवात केली. फेसबुकला महाराष्ट्र लेडीज असोसिएशन हा ग्रुप आहे. या ग्रुपवर नेहाने आईसाठी वर हवाय अशी पोस्ट केली. या पोस्टला प्रतिसाद देत ग्रुपवरील रुपाली देशमुख यांनी एक स्थळ सुचवले आणि पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच लग्न जमलेही आणि उरकलेही. योग्य जोडीदार पाहून नेहाने आपल्या 50 वर्षांच्या आईचे लग्न लावून दिले. 12 वर्षांपूर्वी वडिलांचा अकाली मृत्यू झाला होता. तेव्हापासून आई एकाकी जीवन जगत होती. नेहाने एकाकी आयुष्य जगणाऱ्या आईला जोडीदार शोधून दिला. नेहा मोरेच्या या धाडसी पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सावित्रीबाई फुलेंच्या या महाराष्ट्रात नेहाने टाकलेलं पाऊल पुरोगामी महाराष्ट्राचा लौकिक वाढवणारे आहे. नमस्ते, मी नेहा सरोदे, माझे हसबंड मंगेश सरोदे. आज आम्हाला एक छान अनुभव शेअर करायचा आहे. माझी आई जिजूबाई 50 आहे, तिचं आम्ही सेकंड मॅरेज केलंय. आणि आता नक्कीच तुम्हाला वाटलं असेल की 50 वर्ष आहे, आता कशाला गरज आहे, का म्हणून केलं असणार आहे, पुन्हा आता आयुष्य उरलंच किती आहे, अजून असं काढायला काय हरकत होती. तर नक्कीच हे विचार तुमचे हे प्रश्न असणार आणि आम्हालाही ते माहिती होतं. कारण की या फेजमध्ये या वयाच्या टप्प्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त मानसिक आधाराची आवश्यकता असते. गेलेला जोडीदार जो असतो त्याची इतकी क्षणोक्षणी आठवण येते, तो एकटेपणा एवढा खायला उठतो की ते जगणं मला वाटत नाही की जगणं असतं. कारण मिळालेला व्यक्ती हा मरतो, पण त्यामागे जो राहतो त्याला रोज रोज मरावं लागतं. विशेष करून स्त्रिया, कारण त्यांना मग सगळे बंधनं येतात. कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा घरगुती कुठल्याही कारणांमध्ये त्यांना त्याचं लिमिटेशन येतच. समाजामध्ये पण समाजाच्या चांगल्या वाईट नजरेपासून त्यांना स्वतःला कुटुंबाला जपावं लागतं. मुली असतील त्यांना तर नक्कीच हे अजूनच फार कठीण होतं. तर एवढ्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचे कर्तव्य पूर्ण करून या उरलेल्या निवांत वेळेमध्ये त्या माणसाची कमी खूपच जाणवते. अशा वेळेस त्यांच्याकरता त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात व्हावी म्हणून आपण काही पाऊल उचलणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आणि तो खूप छान पद्धतीने स्वीकारला गेलाय. हो, अडचणी येतात सपोर्ट मिळण्याकरता किंवा सगळ्यांची मतं ही काही आपण सांगू शकत नाही, आपण ठरवू शकत नाही. पण आम्ही लकी आहे की आम्हाला सगळ्या स्तरातून सगळ्याच कुटुंबाकडून जसे माझे माहेरचे असो किंवा सासरचे माझे मित्र परिवार नातेवाईक सगळ्यांनी खूप खूप छान पद्धतीने मला सपोर्ट दिलाय, पाठिंबा दिलाय, आम्हाला हवं नको ती मदत केली आहे. आणि त्याच कारणामुळे जेव्हा आम्ही सोशल मीडियावरती ही पोस्ट टाकलेली होती
अवघ्या 10 दिवसांमध्ये लग्न जुळून आलं. छान ठिकाणी योग जुळले आणि त्याच्यामध्येच जे ती फॅमिली होती ज्यांना आईची कमतरता होती आणि आमच्या फॅमिलीमध्ये वडिलांची कमतरता होती ती कमी भरून निघाली. म्हणजे आज एका निर्णयामुळे 2 कुटुंबाची जी कमी होती ती भरून निघाली. त्या दोघांनाही जीवन जगण्याचं एक पक्क कारण मिळालं. त्या मुलांना हक्काचे आई वडील मिळाले. आम्हाला माहेर मिळालं तसं त्यांनाही माहेर मिळालं. हे सगळं फक्त एकट्या निर्णयाने होऊ शकत नाही. याला स्वतःच्या कुटुंबाचा, सासरच्या लोकांचा, कारण की मुलगी मॅरेज झाल्यानंतर सासरच्या लोकांचाही तिच्यावरती पूर्ण अधिकार असतो. त्यांचा पाठिंबा मिळणं फार गरजेचं आहे. आणि यात खरं म्हणजे मी सगळ्यात जास्त लकी आहे की मला माझ्या हजबंडचा पाठिंबा मिळाला. त्यांनी फक्त जावे म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून सगळे कर्तव्य निभावले. ते तुम्हाला त्यांचा अनुभव शेअर करतीलच. खरंच आपल्या समाजामध्ये सेकंड मॅरेजला इतक्या इझिली ऍक्सेप्ट केलं जात नाही, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये. की बरेचसे प्रश्न विचारले जातात की का काय गरज आहे सेकंड मॅरेजची. परंतु त्या व्यक्तीची ज्या फेजमध्ये ती काय फेस करत असते या भावनांचा आपण विचार करून आपण सगळ्या कुटुंबाने या गोष्टीला सपोर्ट करायला हवा. मग ते तुमचे आई वडील असो, सासू सासरे असो किंवा भाऊ बहीण असो, त्यांच्या या सेकंड मॅरेजच्या निर्णयासाठी आपण सगळ्यांनी सपोर्ट करणं खूप जरुरी असतं. आणि सगळ्यांचा जेव्हा हातभार लागतो किंवा सगळ्यांचा जेव्हा सपोर्ट मिळतो तेव्हा या गोष्टी खूप छान पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने घडून येतात. आणि त्याचा रिझल्ट आम्ही बघतोय. केवळ 10 दिवसांमध्ये एक चांगलं स्थळ त्यांना मिळालं आहे आणि त्या आता चांगल्या आनंदी जीवन जगत आहेत. तिचे सगळ्या फोटोमध्ये आम्ही जे लग्नाचे फोटो काढले, व्हिडिओ काढले, तेव्हा तिचं जे हास्य आम्ही सगळ्यांनी बघितले किंवा तिची सगळी तारीफ करतायत ते खरंच याआधी आम्ही, मला आठवत नाही की आम्ही शेवटचं ते कधी बघितलं होतं. दोन्ही कुटुंब खूप सुखी होते. मला असं वाटतं की हे सगळ्यांना करायचं असतं. कोणा सगळ्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे हे असतं की आपल्या आई वडिलांसाठी, सासूसऱ्यांसाठी, बहीण भावांसाठी, मैत्रिणींसाठी असं काहीतरी करावं. बट आपण समाजाचा विचार करूनच ते पुढे घेतलेलं पाऊल मागे घेतो. मला असं वाटतं की मनाचं तुम्ही ऐका. सपोर्ट असेल तर तुम्ही खूप लकी आहात, नसेल तरीही तुम्ही पुढे वा करा. कारण जेव्हा आपण बदलू, जेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकू तेव्हा बाकीचे बदलणार. आधी सुरुवात आपल्यापासून होणार, आपल्या कुटुंबापासून, मग समाजाकडे. याच्याने माझ्या सगळ्या मैत्रिणींना, मित्रांना, सगळ्या भावा बहिणींना एक छान त्याला निर्णय घेण्याची क्षमता येईल मला माहिती. कारण की आम्ही पण त्या फेजमधून गेलो आहे पण रिझल्ट खूप छान आहे. थोडासा त्रास होतो, थोडं सगळ्यांना कन्व्हिन्स करणं अवघड असतं बट त्यांना पडतं. कारण सगळ्यांना माहिती आहे की 2 वेळेचं जेवण करणं आणि घरावर छत असणं याच गोष्टी सुखासाठी गरजेच्या नाही आहेत. तर प्रेमाची माणसं आपल्या जवळ असणं, सुखदुःखामध्ये भागीदार असणं आणि सरती शेवटी जेव्हा आयुष्य संपत असतं तेव्हा कोणीतरी जवळ राहून आपल्या सगळ्या आठवणींना उजाळा देणं हे पण फार गरजेचं आहे. आम्हाला हे बोलण्यासाठी, आमचे अनुभव सांगण्यासाठी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल पण तुमचं धन्यवाद. आणि नक्कीच तुमचे आशीर्वाद सगळ्या आमच्यावरती राहू द्या. सगळ्यांना असं सपोर्ट करा. स्टे हेल्दी, स्टे सेफ. थँक्यू. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट, कापडपेठ जवळ, विटा. गायत्री डेव्हलपर्स, विटा.